ज्या पद्धतीनं या भाजपचे सर्व लोक हे इथून पैसे कुठून आले, हा किरीट सोम्या एवढा करोडो रुपये कुठून घेऊन येते, याले काय अधिकार दिला, याचं भट्टाचार त्याचा भट्टाचार, अरे साल्या तोतर बंगाया काही भाजपच्या लोकांचा तर भट्टाचार काढ, मग वाटेल की तू काही चांगला माणूस आहे म्हणून, तो नारायण राणेचा भट्टाचार काढला होता, आता कोण मुकटानं बसला, तर भावनाताईचा भट्टाचार काढला, तर आता कोण पाय गांडीत घातले, आता कोण घातले, आता कुठून आले पैसे, आता कोण यानं हे केले, आता बोललो म्हणे याच्या बाबतीत, आम्ही मराठी माणूस आहोत, आम्हाला गावठी भाषेत बोलता येते, मी जनतेची माफी मागतो, माझ्या तोडून काही तो शब्द निघाला असेल त्याच्याबद्दल मी आताच दिलगिरी व्यक्त करतो, पण त्यांची गावठी भाषा आहे, खेड्यातली भाषा. प्राथमिक मी 2019 पर्यंत म्हणजे आमदार होईपर्यंतची माहिती संपूर्ण मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे माहिती सादर केली. 2019 जे मी विधानसभेची निवडणूक लढलो त्या निवडणुकीपर्यंत जी काही माझी सर्व प्रॉपर्टी 2021 होती आमदार होईपर्यंत ते संपूर्ण माहिती मी निवडणूक आयोगाचा जो फॉर्म भरला होता विधानसभेचा ते संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर जे काही त्यांनी प्रश्न मला विचारले त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं, परंतु एक प्रश्न मला त्यांचा माझ्या हृदयाला लागला, मला त्याची खंत वाटली. त्यांनी गाडीत डिझेल कुठून टाकता हा प्रश्न मला जेव्हा त्यांनी विचारला त्याचं मला थोडंसं दुःख वाटलं, कारण की ज्याची बेहिशोबी मालमत्ता आहे त्याला तुम्ही गाडीत पेट्रोल कुठे टाकता हा प्रश्न तुम्ही विचारता याचं थोडंसं मला खंत वाटले. तरी पण त्यांनी हा प्रश्न विचारायच्या अगोदर गाडीत मी पेट्रोल टाकतो परंतु मी गुवाहाटीवरून चार्टर प्लेननी नागपूरला आलो त्याचा खर्च तुम्ही कुठून केला, त्या प्लेनला करोड रुपयाचं म्हणजे जाण्या येण्याचं करोड रुपयाचं भाडं तुम्ही कुठून भरलं, तो पैसा कुठून आला हा प्रश्न त्यांनी मला विचारला नाही. हा प्रश्न मला त्यांच्याकडून अपेक्षित होता आणि पुढच्या तपासाच्या वेळेत त्यांनी मला तो प्रश्न विचारावा, कारण की जवळपास चार्टर प्लेन इथं दोन दिवस मुक्कामी होतं, गुवाहाटीहून इथं आलं, ते प्लेनचा मी जवळपास 1.25 कोटी रुपये खर्च कुठून केले हा प्रश्न त्यांनी मला चौकशी दरम्यान विचारायला पाहिजे होता. पुढच्या वेळेस त्यांनी विचारावं आणि त्यांचा तो माझ्याजवळ आलेला तो खर्च पैसा मी कुठून भरला मी निश्चितपणे त्या चौकशीत त्यांना सांगेल. त्या प्रचंड दबावामध्ये स्थानिक पोलीस प्रशासन आहे, त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. तक्रारदारांचं मी माहिती मागितली, त्यांनी मला माहिती दिली नाही, माहिती देता येत नाही असं त्यांनी म्हटलं, परंतु मी न्यायालयामध्ये सुद्धा अर्ज टाकणार आहोत की तक्रारकर्त्यांची माहिती मला नाव देण्यात यावं. परंतु मला असं समजलं की पुण्याला माझा फ्लॅट आहे, मुंबईला माझा फ्लॅट आहे, माझे काही कारखाने पुण्या मुंबईला आहे असं तक्रारकर्त्यामध्ये नमूद आहे. तर माझी सर्व एसीबीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की ते पुणे मुंबईचे फ्लॅट माझ्या ताब्यात बेनामी जे माझी संपत्ती असेल ते माझ्या ताब्यात द्यावी आणि रीतसर माझ्यावर कारवाई करून मला जेलात टाकावं. ते मी बॅग आणलेले आहेत, कपडे आणलेले आहेत, जेव्हा जेव्हा ते मला इथं बोलवतील तेव्हा तेव्हा माझं ते बॅग कपडे सोबत राहत जाते. पहिल्यांदाच मला बोलावलं.